आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्याने ते चोरलेलेच असतात असं होत नाही. माणूस गरीब आहे म्हणून त्याला लगेच जज करण्याची सवय सोडून द्या. आता आता हिच्यामुळे ऐकून घ्यावं लागतंय मला. हिला हकलून द्यावंच लागणार. ह्या बाईनं इमानदारीची टिमकी वाजून सगळ्यांना आंधळं केलं. पैसे लाटायलाही सुरुवात केली. सिंपथी मिळवून लुटते. नवरा नाही म्हणून घरातले पैसेही मागेल. हिचं भांडं फोडलंच पाहिजे. गणपतीसोबत आता हिचंही विसर्जन व्हायला हवं. बाप्पा जाऊ नकोस ना, थांब ना. तू गेलास की आई मोदक पण नाही बनवणार. साध जेवण खावं लागेल. नट्टपट्ट पण नाही करता येणार. का जातोयस तू असं कसं बाळा? बाप्पाला त्याच्या घरी नको का जायला? पण मग लगेच कशाला? बाळा गेल्या वर्षी पण बाप्पा 1.5 दिवस आला होता की नाही? मग ह्या वर्षी 1.5 दिवसच राहणार बाप्पा. पण मग असं कशाला? कायमच ठेवून घेऊयात ना. रे बाप्पा प्लीज. बिट्टी बाप्पाला सगळ्या जगाकडे लक्ष द्यायचं असतं की नाही? मग त्याला आपल्याकडे एवढेच दिवस थांबता येणार. आता तू अमेरिकेला जाणार? हो बाळा, बाप्पा आता अमेरिकेला जाणार, पण तू पुढच्या वर्षी बिट्टीकडे पुन्हा येणार. ओके नाही? आणि तू बाप्पाला सांग की पुढच्या वर्षी बाप्पा तू लवकर ये. आता हस बघू आणि बाय कर बाप्पाला. बाय कर ना बिट्टी, बाय कर. हे बा, तुम्ही कुठे? हो बाबा, फोन लावते. बोल. हॅलो. अहो ऐका ना, गणपती निघत आलेत. तुम्ही कुठवर पोहोचलाय? येताय ना का? जोडीने पाया पडायचंय. गाडी आहे, विमान नाही. तू या म्हणालीस की लगेच यायला, आणि तू लवकर या म्हणालीस ना की इच्छाच मरते घरी यायची. ठेव फोन. नॉनसेन्स. बाबा त्यांना उशीर होणार आहे. श्वेता चल. श्वेता तू चल. त्याच्या नशिबात दर्शन असेल ना तर नक्की होईल. सुमितला यायला उशीर होईल. आपण निघूयात ना. चला निघूया. चला. बाप्पा नको ना जाऊस, मला करवणार नाही ना रे. बिट्टी असं रडून बाई नाही करायचं बाप्पाला. हस बघू, हस. गणपती बाप्पा होया, मंगल मूर्ती होया. अरे गणपती चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला. अरे गणपती चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला.
आजी घरचे सगळे विसर्जनाला गेलेत का? ठीक आहे, मी बघते काही काम असेल तर करून घेते, म्हणजे त्यांना जरा कामात मदत होईल. बापरे, पाऊस येणार आहे वाटतं. घरचे सगळे विसर्जन करून लवकर घरी येऊ देत, कुठे अडकायला नको. आजी मी कपडे वाळत असतील ना, मी कपडे घेऊन येते. पैठणकरांनी नवी मेड ठेवली वाटतं. आधीची मेड सून झाली ना आता. तर सॉलिड दिसते, भेटायला पाहिजे हिला.